हाऊसवाईफ नव्हे होम मेकर. कथा संकल्पना भूषणवाणी. लेखन मोहिनी मेढेकर. कथा नवीन संसारात फुललेलं किचन गार्डन. आजी, मला तिकडे शहरात करमेल ना गो? रत्ना आपल्या आजीला विचारत होती. तिचं नुकतंच लग्न ठरलं होतं. अगं, असं का बोलून राहिलीस? जिथे तुझा हक्काचा माणूस आहे तिथे तुला करमणार नाही तर काय? असं आजीनं म्हणताच रत्ना लाजत हसू लागली. दुपारच्या उन्हात रत्ना आणि आजी शेतात भाजी भाकरी खात बसल्या होत्या. शेतातल्या बायका पालेभाज्या खुडण्याचं काम करत होत्या. पालेभाज्या वेळच्या वेळी व्यवस्थित खुडून घेतल्या तर वर्षभर भाजी पुरवठ्याला येते. त्यात पालक, मेथी, कोथिंबीर, आंबाडी, चवळीला तर वर्षभर मागणी असायची. शेतातल्या कामांवर देखभाल करण्यासाठी मुलासोबत रत्नाची आजी सकाळपासून शेतात ठिय्या देऊन असायची. दुपारच्या जेवणाच्या वेळी रत्ना वडिलांसाठी आणि आजीसाठी जेवण घेऊन आली होती. भाजी भाकरी आणि थंडगार ताक पिऊन तिचे वडील एका झाडाखाली आराम करत पडले होते, तर रत्ना आणि तिची आजी जेवायला बसल्या होत्या. जेवता जेवता त्यांची बोलणी सुरू होती. त्यात रत्नाचं नुकतंच लग्न ठरलं होतं. नगरच्या एका इंजिनियर मुलाचं स्थळ तिला सांगून आलं होतं. अगदी पहिल्याच बैठकीत लग्न ठरलं पण होतं. रत्नानं BSc ॲग्रिकल्चरपर्यंत शिक्षण पूर्ण केलं होतं. शेतीत ती तिच्या भावाला आणि वडिलांना मदत करत होती. अकोले तालुक्यात एका छोट्याशा गावात ती, तिचे आई वडील, थोरला भाऊ आणि आजी राहत होते. शेतीचं बाळकडू तिला घरातूनच मिळत होतं. हिरव्या गार शेतात तिचं भलं मोठं घर होतं. शेतात नवनवीन प्रयोग करणारी माणसं आजूबाजूला होती. बीजमाता म्हणून नाव लौकिक मिळवलेल्या राहीबाई तिच्याच तालुक्यातल्या. देशी वाणाच्या बियाण्यांचं संवर्धन करावं, तसंच कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता शेती करावी या विचारांची पायाभरणी तिच्या कुटुंबानंही केली होती. असं सगळं सोडून नगरसारख्या शहरात लग्नानंतर कायमसाठी स्थायिक व्हायचं हे काही केल्या तिच्या मनाला पटत नव्हतं. पुढच्या 2 महिन्यात साध्याशा समारंभात रत्नाचं लग्न झालं. तिच्या नवऱ्याचं कुटुंब फारसं मोठं नव्हतं. लग्नासारख्या समारंभात उगाच वायफळ खर्च करण्यात दोन्ही कुटुंबांना रस नव्हता. म्हणता म्हणता रत्ना लग्न करून सासरी गेली सुद्धा. नगरमध्ये अशोकचं, म्हणजे तिच्या नवऱ्याचं घर असलं तरी जागांच्या आभाळाला भेटणाऱ्या किमतीचा विचार करता त्याच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वीच शहराच्या दूर भिंगारजवळ निवांत ठिकाणी 5 गुंठे जागा विकत घेतली होती. तिथे मोठा बंगला बांधण्याचं काम नुकतंच सुरू करण्यात आलं होतं. रत्ना शहरी जीवनाला रुळत नाहीये हे तिच्या नवऱ्याच्या आधी सासऱ्यांना कळलं आणि त्यासाठीच त्यांनी ही शक्कल लढवत बंगल्याचं काम काढलं होतं. सुट्टीचा अंदाज घेऊन अशोक पहिल्यांदा रत्नाला घेऊन बंगल्याच्या प्लॉटवर आला. तेव्हा ती जागा आणि आजूबाजूचं हिरवंगार रान बघून तिचे डोळे निवले. अहो, खरंच आपण तिघईकडे राहायला येणार? तिनं काहीसं आश्चर्यानं अशोकला विचारलं. तिच्या बोलण्यातून आनंद अगदी ओसंडून वाहत होता. तो मोकळा परिसर पाहून तिला तिच्या गावाचीच आठवण होत होती. प्रश्न आहे का? अगं, म्हणून तर तुला प्लॉट दाखवायला आणलं. नाहीच आवडलं तर आहेच आपलं नगरातलं खुराडं. असं म्हणताच रत्ना हसू लागली. तसं अशोकलाही हसू आलं. बंगल्याच्या समोर आणि मागच्या बाजूला खास झाडांसाठी जागा राखून ठेवण्यात आली होती. शिवाय आधीच प्लॉटवर आंबा, पेरू, जांभूळ अशी झाडं होती. परसदारात तर मोठा चाफा होता. या जागेत रत्नाला नक्कीच शेती नाही पण किचन गार्डनचे प्रयोग करता येणार होते. सोबतीला तिचे सासरे होतेच. रत्ना, तुझ्या सासूबाईंना फुलझाडांची फार आवड होती बघ, पण जागेच्या अभावामुळे तिला कधीच काही करता आलं नाही. निवृत्तीनंतर तिच्यासाठी मोठा बंगला बांधण्याचं स्वप्न तसंच राहिलं बघ, पण तुझ्या रूपानं मला ते स्वप्न पूर्ण करता येईल असं वाटतंय. सासऱ्यांच्या बोलण्यानं रत्नाच्या डोळ्यातही पाणी आलं. अहो, शहरातल्या 2 खोल्यातही मी संसार केला असता, पण लहानपणापासून मला शेतात मोठ्या जागेत राहायची सवय आहे म्हणून. बरं, चला, तुम्हा बापलेकींच्या गप्पा झाल्या असतील तर मला भूक लागली आहे, असं अशोकनं म्हणताच तिघं जेवायला निघाले. बंगल्याचं काम वर्षभरात पूर्ण झालं आणि या नवीन घरात रत्ना, तिचा नवरा अशोक आणि सासरे राहायला आले. आल्या दिवसापासून रत्नानं घराबरोबरच आजूबाजूच्या आवाराचा ताबा घेतला. मग तुळस, आलं, गवती चहा या औषधी वनस्पती लावायला घेतल्या. बंगल्याच्या समोर आणि मागच्या बाजूला भरपूर मोकळी जागा होतीच, शिवाय गच्चीवरही किचन गार्डन सहज करता आलं असतं. रत्नाबरोबर तिचे सासरेही कामाला लागले. रत्ना,
तुझं शिक्षण शेतकी विषयातलं असल्यानं तुला बरीच बारीक सारीक माहिती आहे, पण आपण इथली माती, तिला लागणारी खतं, पाणी याचाही विचार करू बरं का? असं म्हणून त्यांनी जवळ राहणाऱ्या काही शेतकऱ्यांची मैत्री केली. त्यांच्या गप्पातूनही त्यांना बऱ्याच गोष्टी कळल्या. रत्नानं अंगणात थोडी शेड उभारली. त्या सावलीत बटाटे, कांदे, आलं, कोबी अशा भाज्यांचं पीक घेण्यासाठी जमीन तयार केली. गच्चीवर एक छोटीशी जागा निवडून त्यात हळद, कोथिंबीर, मेथी दाणे पेरले. अंगणात टोमॅटो, मिरच्या, वांगी, भाज्या लावल्या. एवढंच नाही तर पडवळ, दुधी भोपळा, कारल्याच्या वेलासाठी खास जागा करून घेतली. या सर्व शेतीसाठी आधी खत तयार केलं. शिवाय रोजचा ओला कचरा जिरवण्यासाठी परसदारात एक मोठा खड्डा खणून घेतला. भाज्यांसाठी कोणत्याही रासायनिक खतांचा वापर करायचा नाही हा तिचा आग्रह होता. मग रासायनिक खतांच्या ऐवजी शेणखत, गांडूळ खताचे प्रयोग करायला त्यांनी सुरुवात केली. हळूहळू रत्नाची आवड, तिचं काम पाहून आजूबाजूच्या बायका, माणसं तिच्याकडे शेतीसाठी सल्ला मागायला येऊ लागली. तिच्याकडचं उत्तम प्रतीचं बियाणं तिनं शेतकऱ्यांना, बायांना दिलं. यातून हळूहळू आजूबाजूच्या लोकांमध्येही घरच्या घरी पालेभाज्या, औषधी वनस्पती पिकवण्याचं लोण पसरू लागलं. अशोकच्या नावापेक्षा रत्नाच्या नावानं सगळे त्यांना ओळखू लागले. घरच्यापुरती भाजी ठेवून आठवडी बाजारात विक्रीसाठी नेता येईल एवढी भाजी रत्नाच्या घरच्या शेतीत पिकू लागली. दर महिन्याला भाजीपाला विकून मिळालेल्या पैशांचं काय करायचं हा प्रश्न रत्नाला सतावू लागला. दुपारच्या वेळेला जेवणं उरकल्यावर रत्ना इंटरनेटवर अभ्यास करू लागली. त्यातूनच तिला म्युच्युअल फंड आणि SIP विषयी माहिती मिळाली. संध्याकाळी चहाच्या वेळी तिनं अशोककडे विषय काढला. ती म्हणाली, मी काय म्हणते, दरमहा भाजीपाला विकून जी शिल्लक पडतीये ती इथं तिथं खर्च होण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी गुंतवावी का? हो, चालतंय की. ते पैसे असेच घरी राहिले तर त्याला 100 पाय फुटतील. तुझं बँकेत अकाउंट आहे ना, तिथे FD करून टाक. नाही हो, FD नाही काही. गेले काही दिवस मी इंटरनेटवर बघतीये, त्या म्युच्युअल फंडात चांगला नफा होतो म्हणतात. अगं, ते म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, ते पुण्या मुंबईतले लोक करतात. आपल्याला कुठलं जमायचं ते? नाही, मी तेच वाचतीये, शेअरमध्ये थेट पैसे गुंतवण्यापेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवले की जोखीम तुलनेनं कमी राहते आणि परतावाही चांगला येतो म्हणतात. असं म्हणतेस? अगं, पण नेमक्या कुठल्या फंडात गुंतवायचे, नेमके किती पैसे गुंतवायचे ते कसं कळायचं आपल्याला? त्यावरही उपाय आहे. एकतर आपण थेट कुठल्या म्युच्युअल फंडात पैसे गुंतवायचे नाहीत, त्याऐवजी कुठल्या चांगल्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर कंपनीच्या मदतीनं गुंतवायचे. त्यांचा चांगला अभ्यास असतो या क्षेत्राचा. इथं नगरमध्ये असतील, नाहीतर पुण्यातल्या क्रिसेंट नावाच्या एका कंपनीविषयी माहिती मिळालीय. ती कंपनी चांगली 26 वर्ष या क्षेत्रात. नाही, मग मी काय म्हणतो, त्या पुण्याच्या कंपनीकडेच जाऊ आपण. पैशांचा व्यवहार म्हणला की विश्वास महत्वाचा, काय? हो, बरोबर आहे तुमचं. आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे एकदम पैसे गुंतवण्यापेक्षा SIPच्या माध्यमातून दरमहा ठराविक रक्कम गुंतवता येते. त्यामुळे मला वाटतं आपण दोघांच्या नावानं एक एक SIP सुरू करूया. अरे, हे बेस्टच, म्हणजे एकदम जास्त पैसे गुंतवून खड्डाही पडणार नाही. आपण एक काम करूया, मला पुढच्या आठवड्यात पुण्याला जायचंच आहे कामानिमित्त, तेव्हा तूही चल माझ्यासोबत. आपण त्या क्रिसेंटच्या ऑफिसमध्ये जाऊन SIP सुरू करून टाकूया. अशोकचा हा उत्साह बघून रत्नाला अगदी भरून आल्यासारखं झालं. आपला एकही शब्द खाली न पडू देणारा, शेतीतले प्रयोग असोत की पैशांची गुंतवणूक, आपल्या प्रत्येक निर्णयाला मनापासून पाठिंबा देणारा अशोकसारखा समंजस नवरा प्रत्येक गृहिणीला मिळो, अशी तिनं देवाकडे मनोमन प्रार्थना केली. आता आपण ऐकले अपर्णा जोग यांच्या आवाजात नवीन संसारात फुललेलं किचन गार्डन. लेखन मोहिनी मेढेकर. कथा संकल्पना भूषण वाणी. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2024 ची प्रस्तुती आहे.